गणी करून घ्या। नमस्कार, मी प्रशांत सागवेकर, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आणि आता घेऊया दिवसभरातल्या घटनांचा वेगवान आढावा। पुण्यातल्या नागरिकांनी दिवाळीच्या खरेदीसाठी शहरातील तुळशीबाग, रविवार पेठेतील बोहरी आणि बढाई आळी या भागांमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। पुणेकर सध्या दिवाळीचे विविध साहित्य खरेदी करण्यामध्ये मग्न आहेत। मागच्या काही दिवसांपासून अशाच प्रकारची गर्दी या सर्व परिसरांमध्ये होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। येत्या रविवारी 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असेल। सोमवारपासून पुणे मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरळीत होईल। गुगल या आंतरराष्ट्रीय कंपनीनं अमेरिकेत बाहेर कार्यालयासाठी भारतात सर्वात मोठी जागा निवडली आहे। गुगलचं सर्वात मोठं कार्यालय हैदराबाद या ठिकाणी उभारलं जाणार आहे। उद्योग जगताकडून याचं उत्साहात स्वागत करण्यात आलंय। गुगल सारख्या जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित कंपनीनं अमेरिकेबाहेर त्यांचं सर्वात मोठं कार्यालय बांधण्याचा निर्णय घेतला ही निव्वळ व्यावसायिक गोष्ट राहत नाही, तर ती भूराजकीय परिस्थिती होते, अशी प्रतिक्रिया उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दिली। भिवंडीत डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले। भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील 450 मेट्रिक टन कचरा हा चाविंद्रा येथील सिटी पार्कसाठी आरक्षित जागेवर टाकण्यास नागरिकांनी विरोध केलाय। भिवंडी क्षेत्रातील डम्पिंग ग्राउंडमध्ये नागरिकांना धुरामुळे श्वसनाचे त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। डम्पिंग ग्राउंड इथं उग्र निदर्शनं करण्यात आली। मुंबईसह पुणे शहराच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळताना पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात हवेच्या प्रदूषणाच्या मध्ये मोठी वाढ झाली आहे। शहरासह जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घसरत असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर ते बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या 3 दिवसीय कार्यक्रमाची सांगता झाली। याच कार्यक्रमात काही मुस्लिम कुटुंबांनी हिंदू धर्मात प्रवेश केला। अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील 9 सदस्यांनी शास्त्रींच्या हस्ते हिंदू धर्माची दीक्षा घेतली। मुंबईसह पुणे शहराच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळताना पाहायला मिळते। गेल्या काही दिवसात पुण्यात हवेची प्रदूषणात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत असून शहरासह जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घसरत असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे। भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील डम्पिंग ग्राउंड पालिका प्रशासनानं 1 वर्षाच्या मुदतीत डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची लेखी आश्वासनं स्थानिक माजी नगरसेवक विकास निकम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला दिलं होतं। ती मुदत संपल्यानंतर नागरिक पुन्हा आक्रमक झालेत। माजी नगरसेवक विकास निकम यांच्या नेतृत्वाखाली डम्पिंग ग्राउंड इथं उग्र निदर्शनं करत डम्पिंग ग्राउंडवर येणाऱ्या वाहनांना येऊ दिलं नाही। यानंतर ही प्रशासनानं थांबलं नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भरवय यलगार मोर्चा काढण्यात आला। युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। कंत्राटी भरती पद्धती रद्द करावी, पेपर फुटी विरोधात कडक कायदा करावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। मोठ्या संख्येनं या मोर्चात लोकांनी सहभाग घेतला होता। हिंगोलीच्या वसमत शहरातील ब्राह्मण गल्लीसह संपूर्ण वसमत शहरामध्ये मागच्या काही महिन्यांपासून पाणी न आल्यामुळे संतप्त नागरिकांनी घागर मोर्चा काढत मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये आंदोलन केलं। जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा संतप्त महिलांनी घेतला।
किमान वेतन आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा या आणि इतर मागण्यांसह आशा गटप्रवर्तकांनी राज्यात 18 ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारलाय. बुलढाणा जिल्ह्यातील हजारो आशा आणि गटप्रवर्तक या संपात सहभागी झालेत. आपल्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी आशा आणि गटप्रवर्तकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये जेलभरो आंदोलन केलं. तात्काळ मागणी मान्य न झाल्यास यंदाची दिवाळी आझाद मैदानावर साजरी करू असा इशारा यावेळी आंदोलकांनी सरकारला दिलाय. पाण्यासाठी महिलांनी आयुक्त कार्यालयावर धडक दिली. सरसोळे गावातील ग्रामस्थांनी आयुक्त कार्यालयाचा ताबा घेतला. महापालिकेचं मालकीचं धरण असताना देखील ग्रामस्थांना पाणी मिळत नाही, वारंवार तक्रारी करून देखील दुर्लक्ष करत असल्यानं महिला संतप्त झाल्यात. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्थानकाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रेल्वे स्थानकाचं काम लवकरच पूर्णत्वाचार असून बांधकाम येणाऱ्या दोन कमानीपैकी मुख्य प्रवेशद्वाराला राजमाता जिजाऊ माँसाहेब प्रवेशद्वार असं नाव देण्यात यावं. तसंच याच रेल्वे स्थानकाच्या निर्गमनद्वाराला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.